राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यांमध्ये कोसळला असून या घटनेचा राहुरी फॅक्टरी येथे शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालत दमबाजी करणाऱ्या नारायण राणे व निलेश राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारत संताप व्यक्त करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुका प्रमुख सचिन मसे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालत पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर नगर मनमाड रस्त्यावर रास्ता रोको करत नारायण राणे व निलेश राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध करण्यात आला. याप्रसंगी हमीद पटेल, दत्तात्रय कडू, सुधीर झांबरे, पोपट शिरसाट, शहाजी वराळे, अनिल कपके, गणेश खेवरे, विलास कपके, रतन खुळे, विठ्ठल कोळसे, सचिन क्षीरसागर, गणेश जाधव, शरफद्दीन पठाण, भारत मोरे, दिगंबर कदम, मधुकर मसे, सोमनाथ हार्दे, काकासाहेब शिंदे, रोहित शिंदे, श्याम नानोर, भरत धोत्रे, सोमनाथ लोंढे, मनीष देठे, दिगंबर कोहकडे, अरविंद सोनवणे, अमोल कुऱ्हाडे, विठू राऊत आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते. गोकुळाष्टमीच्या दिवशी काय घडलं ते आणि ते घडत असताना महाराष्ट्राची अस्मिता अक्षरशः पायंदळी पुरवल्या गेल्या. महाराष्ट्राच्या भावना अत्यंत दुर्दैवीपणे दुखावल्या गेल्या. तेव्हा महाराष्ट्र जागृत झाला, देश जागृत झाला. त्या निर्दयी सरकारने ज्या पद्धतीने महाराजांचा पुतळा बनवला आणि तो कोसळला, त्या पुतळीची जर तुम्ही माहिती घेतली तर 2,40,00,000 रुपयाचा फक्त एक पुतळा होता आणि त्या पुतळ्याच्या मध्ये कापूस आणि प्लॅस्टिक आणि कागद घातले होते. अशा पद्धतीचा पुतळा एवढ्या मोठ्या युगपुरुषाचा, महापुरुषाचा त्या ठिकाणी ह्या महायुतीच्या सरकारने केला आणि देशाच्या पंतप्रधानांनी काही गडबडीत त्याचं भूमिपूजन अनावरण केलं आणि त्यांना अनावरण करण्यासाठी अजिबात वेळ पुतळ्याला बनवायला दिला नाही आणि जो कोणी पुतळा बनवला तो सुद्धा या सरकारमधल्या नेत्यांचा जवळचा माणूस होता, त्याला अनुभव नव्हता. तुम्ही जर एकीकडे बघितलं की असे पुतळे बनवताना 2-3 वर्ष लागतात, पण हा एकदम अल्पवधीत हा पुतळा बनवण्यात आला. 2,40,00,000 रुपयाचा पुतळा 65 ठिकाणी वेगळे वेगळे पार्ट बनवून हा पुतळा तिथे नेण्यात आला आणि त्या ठिकाणी हा पुतळा उभा केला. ज्या वेळेला पुतळा बनवला होता तेव्हा सुद्धा महाराजांचा एक हात तिकडून निघाला होता. तुम्ही जर पुतळा चांगला बघितला तर तुम्हाला लगेच कळेल की पुतळा दिसताना तो महाराजाचा पुतळा सुद्धा वाटत नव्हता. म्हणजे या सरकारने जाणून बुजून महाराजाची जी अस्मिता महाराष्ट्रावर आहे ती पायदळी तुडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि पंतप्रधान त्या ठिकाणी आले. जे हेलिपॅड पंतप्रधानासाठी बनवलं त्या हेलिपॅडची तात्पुरतं हेलिपॅडची किंमत आहे 2,50,00,000 रुपये आणि पुतळ्याची किंमत आहे 2,40,00,000 रुपये. अशा पद्धतीने हे भावना दुखवण्याचं काम ज्या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे त्यांना आज आम्ही नारायण राणे होत्याच्या त्या देवड्या मुलाला आज या ठिकाणी रस्त्यावर जाऊन जोडे मारले. प्रथमतः आम्ही महाराजांचा दुग्ध अभिषेक केला, नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलं, त्याच्यानंतर हार वगैरे घालून नदीवर पूजा केली आणि पूजा करून महाराजांना नतमस्तक झालो. महाराजांची माफी मागितली, क्षमा मागितली की महाराज आमच्या महाराष्ट्रात असे नतदर्शक जन्माला आले, त्यांना त्यांची सदा मिळालीच पाहिजे. परंतु सर्वांच्या वतीनं, सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही आज शिवसेनेची भूमिका या ठिकाणी मांडली व महाराजांची माफी मागितली आणि नतमस्तक झाले. आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आम्ही महाराजांचा दुग्ध अभिषेक केला. आपण पाहत आहोत थोड्या दिवसापूर्वी राजकोट किल्ल्यावरती महाराजांचा जो पुतळा या असंवेदनशील सरकारने बसवला होता तो बांधल्यानंतर, अनावरण केल्यानंतर 8 महिन्यातच कोसळला आणि कोसळल्यानंतर या सरकारला थोडीही लाज नाही. त्यांचे मंत्री असे काही वक्तव्य करतात की काही वाईट घडलं यातून काहीतरी चांगलं घडेल, म्हणजे यांना वाईट घडायची आहे सरकार असं मला वाटतं वाटच पाहत आहे काहीतरी. त्याच्यानंतर काही आता महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवाजी महाराज या महाराष्ट्रात काय चाललं आहे, बलात्काराच्या घटना रोज रोज घडत आहेत, महाराजांचा पुतळाही आता कोसळला, तर या आम्ही शिवसेनेच्या वतीने आज इथं निदर्शन करून राणे पण तो कोंबडीचं बोलला
की इथं जो महाराजांची गरज जो शासनाची गरज बसण्यात येईल त्यालाही डांबून ठेवून आम्ही मारून टाकू अशाही रोजपणे धमके देत आहे. असं या सरकारमध्ये चाललं आहे काय? तरी आम्ही या सरकारचा आणि त्या नारायण राणेंचा वगैरे आम्ही निषेध करतो आणि सरकारने पायवतर अशी आमची अपेक्षा आहे. यांचा आम्ही रावरी तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे, राहुरी.